विषयामध्ये सावर्डा हे अगदी चिपळूणला गाठायला निघालेलं आहे. कदाचित थोडं सरस सुद्धा होईल कारण सर्व कॉलेजेस हे सावर्डामध्ये आहे. आणि एवढा मंगलमय प्रसंगी आज मी सर्व डॉक्टर माने आणि अर्जुना माने यांना शुभेच्छा देते आणि मला इथे बोलून माझं यथोचित स्वागत केलं याबद्दल धन्यवाद देते. थँक्यू. या दोघांचं कष्ट आपण नेहमीच बघत असतो किंवा मी तरी नेहमीच बघत असतो की हे जे दाम्पत्य आहे ती हातात हात घालून एखादा उद्योग किंवा एखादा दवाखाना कसा चालू आहे त्याचं उत्कृष्ट उदाहरण आहे. आणि दोघांनी एक चांगल्या प्रकारे एक हॉस्पिटल आतापर्यंत उभारलेलं आहे. मानेंचा स्वभाव थोडासा असाच आहे डॉक्टर मानेंचा, कारण जे काही करायचं ते एकदम दिमागदार करायचं. म्हणजे मला वाटतं त्यांनी गाडी घेतली होती निंजा बघायला मी चुकून आलो होतो, कारण जे काही करायचं ते चांगलं करायचं, घ्यायचं असेल तर ऑडी घ्यायची नाही तर नाही घ्यायची. त्याच्यामुळे आता पण इथले जे काही पार्ट्स आहेत, जे एक्सरे मशीन असेल किंवा इतर कुठले मशीन्स असतील, तर ते मशीन सगळे अद्ययावत कसे असतील, चांगल्या क्वालिटीचे कसे घेता येतील, किंवा आपल्या हॉस्पिटलचं नाव सुद्धा कसं चांगलं पाहिजे, मग त्यासाठी किती खर्च होतो याच्याकडे ते लक्ष देत नाही, आणि सगळी गोष्ट एकदम परफेक्ट आणि चांगली कशी होईल याकडे त्यांचं खूप बारीक लक्ष असतं. मित्र आणि सर्व भगिनी बंधू आणि भगिनींना प्रफुल्ल माने, सौभाग्यवती माने, माने सर आणि माने मॅडम, त्याचबरोबर सुरेखा असेल, मंगल असेल, सावंत सर आणि त्यांचे सर्वच कुटुंबातले सर्व सदस्य, आज मनापासून खूप मोठा आनंद होतो. कारण जसं प्रफुल्लने सांगितलं की स्वर्गीय आताच आमचे मुंबईचे कार्यप्रमुख, आमचे वरळी विधानसभेचे निरंजन नलावडे पण आले, त्यांचंही स्वागत करतो. प्रफुल्ल मानेने सांगितलं की काही वर्षापूर्वी स्वर्गीय निकम साहेबांनी छोट्याशा दवाखान्याला, तसं बघितलं तर दवाखाना पण म्हणता येणार नाही, एका खोलीत चालू झालेली सुरुवात झाली होती. आणि तिथपासून अत्यंत कष्टपूर्वक सगळ्या लोकांशी चांगले संपर्क, चांगला त्याच्या विषयातलं ज्ञान घेऊन एक एवढ्या मोठ्या वास्तूचा हॉस्पिटलचं उद्घाटन आजच्या दिवशी माझ्या हस्ते करण्याची मला संधी मिळाली त्याबद्दल सर्वात प्रथम मी भाग्यवान समजतो. आज सावर्डामध्ये वाढतोय, सावर्डा प्रत्येक जण म्हणतोय वेगवेगळ्या पद्धतीने
सावर्डा उद्योग धंद्यापासून ते शैक्षणिक क्षेत्रामध्ये वाढतो. स्वर्गीय निकम साहेबांनी त्या काळात अत्यंत कठीण काळात सह्याद्री शिक्षण संस्थेची स्थापना केली. आणि मग अनेक जणांनी जसं बाळूशेठ म्हणाले, आप्पा असतील, बबनबाई असतील, इतर अनेक जण असतील, ह्या सगळ्यांनी त्यावेळी निकम साहेबांना मदत केली. आणि त्या कठीण काळात माने सर देखील निकम साहेबांच्या सान्निध्यात आले. आणि माने सरांनी पण एक कायम स्वरूप आहे चांगला एक हे ठेवून, जनसंपर्क ठेवून आपल्या मुलांना शिकवण्याचं पण काम खूप चांगल्या पद्धतीने केलं. माने सरांनी त्यांच्याच मुलांना शिकवलं नाही तर मी असेल, केतन असेल, आम्ही सगळेजण माने सरांकडे गणित शिकवायला यायचो. आणि त्यांच्यामुळेच गणित आणि सायन्समध्ये बऱ्यापैकी पास तरी कमीत कमी आम्ही होऊ शकलो. त्यावेळी प्रफुल वगैरे असेल ही सगळी छोटी छोटी, अगदीच छोटी होती. आणि हळूहळू बघता बघता डॉक्टरपर्यंत जाण्याचं त्यांनी हे गाठलेलं आहे. होमिओपॅथी डॉक्टर की करत असताना एवढा मोठा दवाखाना बांधण्याचं धाडस देखील त्याच्या माध्यमातून झालं. काल परवा ज्या परीक्षा झाल्या त्यामध्ये डिस्टिंक्शनमध्ये पास होण्याचं देखील त्याच्या काम झालेलं. मला निश्चित खात्री आहे की आमचा सावर्ड्याचा दिसी देव केदारनाथ असा आहे की जो कष्ट करतो त्याच्या मागे ठामपणे उभा राहत असतो. एक नैतिकता मूल्य पाळून जो व्यवसाय धंदा उद्योग करेल आणि डॉक्टर व्यवसाय देखील करत असताना समाजसेवेचं भान ठेवून हे काम करत पुढे पुढे जाणाऱ्या प्रत्येकाच्या पाठीशी हा आमचा देव उभा राहिले. आज मगाशीच मी किसनला म्हटलं की सावर्डा आज डॉक्टरांचा हब होतोय की काय. कारण एका बाजूला परवाच आपण डॉक्टर अमोलच टेस्ट ट्यूब बेबीच्या सेंटरचं आपण उद्घाटन केलं. किसन डॉक्टरांचं पण मोठं भव्य दिव्य असं हॉस्पिटलचं उद्घाटन झालं. पाटील डॉक्टरांचं, मोहिते डॉक्टरांचं, इतर अनेक डॉक्टरांनी अत्यंत चांगल्या पद्धतीने आपापले दवाखाने केले. प्रफुल जर राहिलं होतं तर प्रफुलने पण सर्वात खूप चांगल्या पद्धतीने आजचं हॉस्पिटल इथं उभं केलं. तुम्ही बघितलं असेल की ऑपरेशन थिएटरपासून त्यांची प्रत्येक गोष्ट एक दर्जेदार पद्धतीने त्यांनी केलेली आहे. जसं संजय शिरकेंनी सांगितलं की सगळ्या बाबींमध्ये पडद्यापासून त्या वापरात येणाऱ्या बेडपर्यंत अगदी विचारपूर्वक आणि चांगल्या क्वालिटीचं मटेरियल देऊन आजचं हे हॉस्पिटल आपल्या सावर्ड्याच्या लोकांच्या सेवेसाठी आज इथं उभं राहत. मला निश्चित खात्री आहे की सगळी बरीचशी नावं घेतली, सगळी मुलं सह्याद्री शिक्षण संस्थेच्या त्या शाळेचीच विद्यार्थी आहे. केवळ संस्थेची माजी विद्यार्थी आहेत, सह्याद्री परिवाराची घटक आहे. जे काही दोन तीन नाहीत ते देखील या संस्थेशी एकरूप, सह्याद्री परिवाराची एकरूप होऊन काम करतात. सर्वसामान्य जनतेला त्यांचा उपयोग चांगल्या पद्धतीने होईल. एकाला आडला नडला त्याला देखील ही मदत सातत्याने मंडळी सगळी वेगवेगळ्या पद्धतीने करत असतात. हे त्यांना मदत करण्याची शक्ती अजून चांगली निश्चितपणे मिळो एवढीच आजच्या दिवशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. आणि प्रफुल आणि डॉक्टर माने यांना मनापासून शुभेच्छा देतो की माने मॅडम बाई असतील, मानेबाई तर आम्हाला शिकवायलाच होत्या. एका बाजूला मयेकरबाई होत्या आणि एका बाजूला मानेबाई होत्या. केतनला माहिती आहे कारण मयेकरबाईंचा सकाळ संध्याकाळ तो मार खायचा आणि मग मानेबाई जरा सांभाळून घ्यायची आम्हाला. त्यामुळे खूप कष्टातून या दोघांनी, माने सर किंवा मानेबाईंनी हे सगळं उभं केलेलं. आणि हे सगळं करत असताना आपल्या मुलांना देखील चांगलं शिकवण्याचं काम त्यांच्या माध्यमातून झालेलं. त्यामुळे माने सरांनी केलेल्या कष्टामुळेच आज प्रफुलचा हा दवाखाना खऱ्या अर्थाने उभा राहतो. हा दवाखाना भरपूर चालू दे म्हणणार नाही तर सगळेच आजारी पडतील सावरण्याचे. पण ही सेवा सगळ्यांना मिळेल अशी प्रार्थना करतो. सगळ्यांच्या वतीने, तुमच्या सगळ्यांच्या वतीने त्याला आपण सगळ्यांनी शुभेच्छा देऊ. प्रभूंचा स्वभाव सगळ्यांना माहिती, अत्यंत शांत आणि मृदू स्वभाव. इंजेक्शन देऊ शकतो का हे तर मला पटायचंच नाही. हा देऊ शकत असेल काय? पण बऱ्याच वेळा खूप चांगला अनुभव आहे. अनेक लोकांचं सांगणं आहे की प्रभूनं दिलेल्या इंजेक्शन काही दुखत नाही. इतका चांगल्या पद्धतीने तो काम करतो, त्याला पुन्हा एकदा सुरेख चिंततो. आणि माझे दोन शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. डॉक्टर प्रफुल्लचंद्र शिवाजीराव माने गेली 20 वर्ष सावर्डे परिसरामध्ये प्रॅक्टिस, जनरल प्रॅक्टिस करत आहे. रुग्णसेवा करत करण्याचा दृष्टिकोन मानस हा एवढाच होता की ग्रामीण भागातील सर्वसामान्य लोकांपर्यंत वैद्यकीय सेवेचा लाभ व्हावा. हा दृष्टिकोन ठेवून मी पुढे वाटचाल करत आलो. सन 2004
मध्ये माझ्या लग्नानंतर माझी सहचारिणी डॉक्टर उज्ज्वला प्रफुल्ल माने या सहभागी झाल्या आणि त्यांनी मला वैद्यकीय सेवेमध्ये हातभार लावला. अशीच वाटचाल करत करत आम्ही आता श्री हॉस्पिटल या नावाने मोठं हॉस्पिटल रुग्णसेवेसाठी चालू करत आहोत. नवीन हॉस्पिटलमध्ये एका छताखाली विविध सुविधा देण्याचा मानस आम्ही केलेला आहे. या विश्वसनीय सुविधा खालीलप्रमाणे. या हॉस्पिटलमध्ये आपण मोठासा प्रशस्त जनरल वॉर्ड, सुसज्ज ऑपरेशन थिएटर, तसेच कॅज्युअल्टी कक्ष, तातडी सेवा, सुसज्ज डिलिव्हरी रूम, आधुनिक ECG मशीन्स, डिजिटल एक्सरे, इनहाऊस मेडिकल स्टोअर, लसीकरण, रक्तलघवी तपासणी लॅब, त्याचबरोबर नेबुलायझेशन, तसेच टेलिपॅथॉलॉजी आणि टेलिरेडिओलॉजीज. श्री हॉस्पिटल हे 12 बेडचं हॉस्पिटल चालू करत आहोत. त्या हॉस्पिटलमध्ये मी स्वतः होमिओपॅथिक तज्ज्ञ असल्यामुळे होमिओपॅथिक आजारावरील सर्व आजारांवरील सर्व औषध उपचार तिथे करण्यात येणार आहेत. त्याचबरोबर हॉस्पिटलमध्ये आपले सुसज्ज ऑपरेशन थिएटर आहे, सुसज्ज डिलिव्हरी रूम आहे, प्रशस्त जनरल वॉर्ड, स्पेशल रूम्स, अत्याधुनिक ECG मशीन, डिजिटल एक्सरे, इनहाऊस मेडिकल स्टोअर, लसीकरण, रक्तलघवी तपासणी पॅथॉलॉजी लॅब, तसेच नेबुलायझेशन या सुविधा आम्ही प्रोव्हाइड करत आहोत. त्याचबरोबर टेलिपॅथॉलॉजी, टेलिरेडिओलॉजी ह्या सुविधाही लवकरच हॉस्पिटलमध्ये उपलब्ध होणार आहेत. आजपर्यंत आम्हा उभयतांना आपली सेवा देण्या करण्याची तुम्ही संधी दिलात, अशीच मोलाची साथ यापुढेही देखील नक्कीच द्याल अशी आशा व्यक्त करतो. धन्यवाद. नमस्कार, मी डॉक्टर उज्ज्वला माने. श्री क्लिनिक या आमच्या छोट्याशा क्लिनिकचं रूपांतर आज श्री हॉस्पिटल याच्यामध्ये आम्ही करतो आहोत. आम्हाला खूप आनंद होतो आहे. सुरुवात एक 20 वर्षापूर्वी डॉक्टर प्रफुल्ल माने यांनी सुरुवात केली आणि आज 20 वर्षानंतर त्याच्या पुढचं छोटंसं पाऊल आम्ही टाकतो आहोत. अर्थात हे सर्व श्रेय आमच्या रुग्णांना जातं. त्यांच्या आशीर्वादामुळेच आम्ही हे छोटंसं पाऊल टाकतो आहोत आणि ह्याचा खरा लाभ हा त्यांनाच होणार आहे आणि त्यांच्या आशीर्वादामुळेच आम्ही हे करू शकतो आहोत. या छताखाली अधिकाधिक चांगल्या सुविधा देण्याचा आम्ही प्रयत्न करू आणि नक्कीच जास्तीत जास्त वेळ आम्ही त्यांच्यासाठी सेवा करू ही मी आशा व्यक्त करते आणि त्यांची सेवा करण्याची संधी आम्हाला मिळावी ही ईश्वरचरणी प्रार्थना करते. या हॉस्पिटलमध्ये आम्ही डॉक्टर प्रफुल्ल माने सर्व व्याधींसाठी होमिओपॅथिक उपचार आधीपासून देतातच, पण त्याच्यामध्ये अजूनही काही चांगल्या सुविधा मिळतील अशी मी आशा देत व्यक्त करते. तसेच वेगवेगळ्या आजारांवरती वेगवेगळ्या प्रकारचे डॉक्टर्स आपण अवेलेबल करून देऊ. आत्ता या सुरुवात करताना आम्ही या ठिकाणी एकाच छताखाली रुग्णांना एक्सरे, तसेच पॅथॉलॉजी लॅब आणि मेडिकल ह्या सुविधा आम्ही देत आहोत. हळूहळू सुरुवात होत आहे, परंतु नक्कीच काही दिवसातच आम्ही प्रगती करू असा मला विश्वास वाटतो.